आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. आक्रोश मोर्चा रॅली आज बारामती मतदारसंघात आहे. बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत. ताई, आजचा तिसरा दिवस आहे, आक्रोश रॅली बारामती लोकसभा मतदारसंघात आहे, कसं बघितलं? नाही, तुम्ही बघताय काय परिस्थितीतून राज्यातला शेतकरी, या काळ्या मातीशी इमान राखणारा या शेतकरी किती अडचणीत आलेला आहे. त्याचबरोबर आज सकाळी आणि गेले अनेक दिवस मी पार्लमेंट झाल्यापासून जेव्हा मतदारसंघात आले, रोजच मला अंगणवाडी सेविका भेटत आहेत. 3 तारखेला त्यांचा राज्यव्यापी असं आंदोलन आहे आणि आजही सगळ्या अंगणवाड्या बंद आहेत. आणि ही जी दडपशाहीचं सरकार आहे, महागाई, बेरोजगारी, अंगणवाड्यांवर सेविकांवर होणारा अन्याय आणि शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय, ह्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही सगळे लढतो आहे. आणि आमचं, माझं आणि अमोल दादांचं निलंबनही जे झालं ते शेतकऱ्यांना आम्ही न्याय मागत होतो. आम्ही एवढंच म्हणत होतो की कांद्याला, दुधाला हमी भाव द्या, सोयाबीनला हमी भाव द्या, पण ते सरकार ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं निलंबन झालं. आज तुम्ही आक्रोश मोर्चा काढता आहात, सर, शेतकऱ्याला कोणी वाली नाही राहिलं असं वाटतं तुम्हाला? नाही, हे शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आज केंद्र आणि महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे त्यांनी केलेलं आहे. प्रचंड अडचणीत चाललेलं आहे. तुम्ही कुठलाही दूधसंघ बघा, आजच मी दूधसंघाच्या काही लोकांना आज इथे यायच्या आधी भेटले, त्यांची तीच म्हणणी आहे की आज 26 रुपयावर दूध आलेलं आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्यांच्या पदरात पडणारे पैसे हे खूपच कमी झालेले आहेत. कांद्याचा तर प्रश्न माहिती आहे, इथेनॉलमध्ये तुम्ही पाहताय कस काय यूटर्न या केंद्र सरकारने केलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी हे केंद्राचं आणि महाराष्ट्राचं सरकार आहे. तुमच्या आक्रोश रॅलीनंतर सरकारचे डोळे उघडतील आणि शेतकऱ्यांकडे लक्ष देईल असं वाटते काय रॅलीमध्ये? आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होत राहतील, कारण काय, ही लढाई असत्याच्या विरोधात सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही करतोय. काल काँग्रेसची सभा पार पडली नागपूरमध्ये, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री टीका करताना असं म्हटलं ती सूक्ष्म रॅली होती, कसं बघताय? ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आता जे आहे ते एकनाथ शिंदेने देखील कंबर कसलेली आहे, तुमची देखील उद्या सभा आहे, त्या दृष्टीने एकंदरीत लोकसभेची तयारी केली का? कारण एकीकडे तुम्ही आक्रोश मोर्चाची मागणी करता आहात, दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे जे आहेत ते लोकसभेची तयारी करतात, आता दर 6 तारखेपासून ते सभा घेणार आहेत राज्यभरात. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की त्यांच्या सरकारमध्ये गेले अनेक महिने पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये बोलल्या आहेत त्या फील्डवर तुम्ही बघताय त्यांचेच कॅबिनेट मंत्री बाहेर बोलतात, निधीवरनं त्यांच्याकडे भांडणं चालली आहेत. त्याच्यामुळे राऊतसाहेब जे म्हणतात की त्यांच्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललाय, हे आता बाहेर तुमच्याच सगळ्या चॅनलवरनं आम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे महाराष्ट्रालाच कोणी वाली लागले, शेतकऱ्याला तर नाहीच पण महाराष्ट्रालाच कोणी राहिलेला नाही. कालच एक डेटा दाखवतोय की ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे आपल्याही पुढे आहे, बिहार इन्व्हेस्टमेंट्समध्ये पुढे, हा सगळा डेटाच दाखवतोय. आणि तो माझा डेटा नाही आहे, सरकारचा डेटा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त पक्षफोडा, घरफोडा एवढेच उद्योग सत्ताधारी करतायत, त्याच्यात महाराष्ट्रालाच आज कोणी वाली राहिलेला नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि ह्या सगळ्या असंवेदनशील खोके ट्रिपल इंजिन सरकार जे आहे त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि शेतकऱ्यांच्या, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्यासाठी लढतोय. प्रकाश आंबेडकरांनी एक फॉर्म्युला दिलं आहे, 12-12-12 अशा 4 जागा ज्या आहेत प्रत्येकाने 12-12 लढायचं, कसं बघताय याकडं? कारण एकीकडं 23 जागांची मागणी संजय राऊतांनी केली, त्याच्यावरती प्रकाश आंबेडकर अजून ते इंडिया आघाडीत आलेले नाहीत पण ते प्रत्येकाने 12-12 जागा लढावा असं म्हणतात. बघूया ना, आमची चर्चा पुढच्या आठवड्यात आहे, त्याच्यात सविस्तर चर्चा होईल, त्याच्यात तुम्हाला 1-8-10 दिवसात पूर्णपणे कळेल काय परिस्थिती आहे. शेवटचा प्रश्न, आक्रोश मोर्चामध्ये तुम्ही आलेला आहात, कुठपर्यंत असणार आहात आणि उद्याची नेमकं कशी भूमिका असणार? नाही, मी आज माझ्या लोकसभा, आज आणि उद्या माझ्या लोकसभा मतदारसंघात आक्रोश मोर्चा आहे, त्याला पूर्णपणे मी असणार आहे. आणि त्याच्यानंतर उरळी कांचनला जेव्हा जाईल तेव्हा मी पुढे जाणार, कारण का शिवसेना आणि काँग्रेसचे नेते येणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मी परत पुण्याला पुढे जाईन आणि मग आक्रोश मोर्चाचं पुण्यात स्वागत करेन. एकीकडं संजय खासदार अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजितदादांनी चंग बांधलाय, तर तुम्हाला पाडण्यासाठी भाजपने चंग बांधलाय, कसं बघा? कारण त्यातून तुम्ही आक्रोश रॅली काढता. ही लोकशाही आहे,
त्याच्यामुळे आम्ही दडपशाहीवाले नाहीत. दडपशाही केंद्र सरकार. विरोधात बोलला इन्कम टॅक्स लाव, विरोधात बोलला CBI कर, विरोधात बोलला ED लाव, विरोधात बोलला निलंबन कर. त्याच्यामुळे आम्ही लोकशाहीवाले आहोत आणि कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. खूप खूप धन्यवाद तरुण खासदार सुप्रिया सुळे, ज्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले. पुढच्या काही वेळामध्ये दौंडमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, ABP माझा दौंड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.